नमस्कार मित्रांनो, साहित्य टेल्स या यूट्यूब चॅनल वर आपले मनापासून स्वागत। तर मित्रांनो, पाचव्या भागात आपण पाहिलं की ययाती आणि शर्मिष्ठेचे गुपित समजल्यावर देवयानी क्रोधित होते आणि शुक्राचार्यांकडे निघून जाते। आता पुढे देवयानी शुक्राचार्यांच्या आश्रमात पोहोचते आणि तिच्या मागून राजा ययातीही पोहोचतो। देवयानी त्वेषाने आचार्यांना सांगते, हे पिता, हे असुर गुरु, आपल्या मुलीला आपल्या शरणी घ्या। शेवटी अधर्माचा विजय झाला, नीतीपेक्षा अनीती वरचढ ठरली। पिताश्री, त्या असुर पुत्रीने शर्मिष्ठेने माझा विश्वासघात केला। असुर कुळाला शोभेल असाच व्यवहार तिने केला आणि ययाती राजांकडून तिला 3 पुत्रांची प्राप्ती झाली। या ययाती राजाने सर्व मर्यादांचे उल्लंघन केले आहे आणि माझ्यासारख्या पतिव्रतेचा अपमान केला आहे। हा सारा वृत्तांत ऐकून आचार्य ययाती राजावर संतापतात आणि राजाला म्हणतात, हे राजन, तू मला दिलेले वचन पाळले नाहीस। शेवटी तू शर्मिष्ठेसोबत संबंध प्रस्थापित केलेस आणि माझ्या कन्येला अपार दुःखी केलेस। तेव्हा ययाती राजा म्हणतो, हे आचार्य, मला क्षमा करा। शर्मिष्ठेनेच मला हे सर्व करायला भाग पाडले। तिलाच माझ्याकडून संसार सुख हवे होते। यात सर्वस्वी शर्मिष्ठेची चूक आहे। मी या प्रकरणात दोषी नाही। ययातीचे असे बोलणे ऐकून शुक्राचार्य आणखीनच क्रोधित होतात आणि त्याच आवेगात शुक्राचार्य ययाती राजाला शाप देतात। हे राजा ययाती, ज्या स्त्री मोहाने तू शर्मिष्ठेसोबत विवाह केलास ते सुख आता तुला कधीच लाभणार नाही। तू या क्षणापासून वृद्ध होशील। आणि अहो आश्चर्य, राजा ययाती खरोखरच त्या क्षणी जखम म्हातारा होतो। त्याचं तेजस्वी शरीर, त्याचा पिळदार देह, हे सारं काही आता वृद्धत्वात बदलून गेलं होतं। त्याच्या सर्वांगावर सुरकुत्या पडल्या होत्या, चेहरा निस्तेज झाला होता। राजा ययाती फार शोकाकुळ झाला। त्याच अवस्थेत तो आचार्यांना म्हणाला, हे आचार्य, मला क्षमा करा, मी स्त्री मोहापायी फार मोठी चूक केली। कृपया मला क्षमा करा आणि माझं यौवन मला पुनश्च प्रदान करा। मग त्या क्षणी शुक्राचार्य आपल्या मुलीचा देवयानीचा विचार करतात, आपण राजा ययातीला शाप देऊन कोणती चूक तर केली नाही ना? आपल्या कन्येचे संसार सुख तिच्यापासून आपण हिरावून तर घेत नाही आहोत ना? या साऱ्या गोष्टींचा विचार करून आचार्य राजा ययातीला सांगतात की तुला दिलेला शाप तर मी पुन्हा घेऊ शकत नाही, पण यावर उपाय म्हणून जर तुझे वृद्धत्व एखाद्या तरुण मुलाला देऊन त्याची तरुण अवस्था तू स्वतःकडे घेऊ शकतोस। यावर राजा ययाती सांगतो, हे शुक्राचार्य, माझी ही वृद्धावस्था माझ्या पुत्रांपैकी कोणा एकाला देईन आणि जो या वृद्धावस्थेचा स्वीकार करेल तोच माझ्या संपूर्ण राज्याचा उत्तराधिकारी बनेल। हे सारे ऐकून शुक्राचार्य राजा ययातीला तथास्तु असा आशीर्वाद देतात। राजा ययाती मग राजवाड्यात येतो आणि विचार करतो की आपली वृद्धावस्था आपल्या 5 पुत्रांपैकी कोण स्वीकार करेल। असेच काही दिवस जातात। राजपुत्र आता युवा अवस्थेत आलेली असतात। एके दिवशी राजा ययाती आपल्या 5 पुत्रांना राजवाड्यात बोलवतो आणि म्हणतो, हे मुलांनो, शुक्राचार्यांच्या शापामुळे माझी अशी दशा झाली आहे, त्यामुळे तुमच्यापैकी कोणी एकाने तरी माझी वृद्धावस्था घ्या। मला अजूनही युवा अवस्थेत राहून पृथ्वीवरील सर्व वस्तूंचा उपभोग घ्यायचा आहे। त्यावर देवयानीचे पुत्र यदू व तुरवसू आणि शर्मिष्ठेचे पुत्र ध्रुयू व अनु हतबल झालेल्या राजा ययातीला सांगतात, पिताश्री, आम्हाला क्षमा करा। मनुष्याला अकाली जीर्ण करणारी, कोणत्याही सुखाचा उपभोग सहजासहजी न करता येणारी, तसेच रथावर अथवा हत्तीवर स्वार होणे कष्टदायी करणारी ही वृद्धावस्था आम्हाला अस्वीकार आहे। हे ऐकताच राजा ययाती क्रोधित होतात आणि 4 युवराजांना दूषणे देतात की तुमचे मनोरथ कधीही सिद्ध होणार नाही। आणि तेवढ्यातच शर्मिष्ठेचा मुलगा पुरू म्हणतो, पिताश्री, मनुष्य जीवनाला शापित करणारी वृद्धावस्था मी स्वीकारण्यास तयार आहे,
आणि सर्व राजवाड्यात शांतता पसरते। तर मित्रांनो, अशा प्रकारे पुरू आपल्या पिताश्रींची वृद्धावस्था स्वीकारतो। मग नंतर आपल्या कथेत काय होते? राजा ययाती सर्व सुखांचा उपभोग घेतो का? आणि राजपुत्र पुरूला वृद्धावस्थेमुळे कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते हे पाहू पुढच्या भागात। तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कॉमेंट, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला समजतील। त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आपल्या साहित्य टेल्स या इंस्टाग्राम हँडलवर क्लिक करा आणि फॉलो करा, कारण आम्ही दररोज तिथे त्या त्या दिवसाचे महत्त्व तसेच माहिती पोस्ट करत असतो। धन्यवाद।